अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालय जिल्ह्यातच देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन 7 अनुसूचित जमाती तपासणी समित्यांची स्थापना केली आहे। यापैकी चंद्रपूर, धुळे, गोंदिया या नवनिर्वाचित समित्यांची मुख्यालय सरकारने स्थलांतरित करून समित्यांच्या नावात बदल केलेले आहे। शासनाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असते। राज्यातील विविध जिल्ह्यात अनेक अनुसूचित जमाती जिल्हा मुख्यालयापासून कोसों दूर डोंगर पहाडात दळणवळणाची सोय नसलेल्या ठिकाणी अति दुर्गम भागात वास्तव्यात आहे। आपले मिळवण्याचे काम फार जिकिरीचे असते। त्यातही शासकीय कार्यालय कोसों दूर असल्याने व जिल्ह्याचे ठिकाण दूर असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते। तसे समित्यांचे मुख्यालय बदलून कोणतेही कारण नसताना इतरत्र स्थलांतरित करण्याचे ठरवले आहे। त्यामुळे चंद्रपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे नाव न बदलता त्यांचे मुख्यालय अधिसूचनेत ठरवल्याप्रमाणे धुळे, गोंदिया व चंद्रपूर येथे कायम ठेवून त्या परिसरातील आमच्या नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासापासून वाचवावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कुशल मेश्राम, राजू झोडे, अरविंद सांदेकर, डॉक्टर प्रवीण गावतुरे, जयदीप खोब्रागडे आदि उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। मोठ्या प्रमाणामध्ये SC ST OBC शोषण काँग्रेस BJP एक सारखी करत आहे, परंतु व्हॅलिडिटीच्या माध्यमातून सुद्धा कागदपत्र पुरावे असल्यानंतरही त्यांना फेरफटका मारावा लागतो आणि विशेष आदिवासी समाज हा अत्यंत आर्थिक शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे आणि 2019 एका सरकारने व्हॅलिडिटी ऑफिसचे शाखा वाढवले, चंद्रपूर दिलं, गोंदिया दिलं, 7 अधिका ऑफिस वाढवले, परंतु 2021 काँग्रेसची आणि शिवसेनेची सरकार आली आणि 7 व्हॅलिडिटी ऑफिस रद्द केली। याच्यानं स्पष्ट होते की आदिवासी समाजाचं हित जोपासण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते आणि काँग्रेस BJP हे सारखं आदिवासी समाजाचं शोषण करण्यासाठी त्यांना मिळणारे लाभ राजकीय, शैक्षणिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीमध्ये व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र गरजेचं असल्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये जाऊन व्हॅलिडिटी काढावं, परंतु हे सरकारची मनीषा योग्य नाही। ही सरकार आदिवासीचं शोषण करण्यासाठी वारंवार पुढे येते, म्हणून वंचित बहुजन आघाडी याचा निषेध करते।